नमस्कार, मी रेश्मा साळुंखे। संध्याकाळचे 5 वाजता आहेत। संध्याकाळच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातून मुंबईतून एक मोठी बातमी। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत परवा कोणतीही बैठक झाली नाही असा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। आमच्या भेटीगाठी होत असतात पण परवा मात्र भेट झाली नाही असं फडणवीस म्हणालेत। दैनिक लोकमतच्या सरपंच ऑफ द इयर कार्यक्रमात फडणवीसांनी हा दावा केलाय। मनसे आणि भारतीय जनता पार्टी एकत्र येण्याचे आज तरी कुठलेही चिन्ह नाहीत, कारण त्यांच्या आणि आमच्या विचारात अंतर आहे आणि जोपर्यंत विचारात अंतर आहे, कार्यपद्धतीत अंतर आहे, तोपर्यंत आम्ही एकत्रित येऊ शकत नाही। त्यांचे विचार, त्यांची कार्यपद्धती जर बदलली तर भविष्यात आम्ही तो विचार करू शकू, पण आज तरी ज्या प्रकारे, कारण आमचा एक थोडं व्यापक दृष्टिकोन आहे, आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत, आम्हाला सगळ्या घटकांना सोबत घेऊन त्या ठिकाणी चालायचं आहे, त्यामुळे आज तरी मला अशी परिस्थिती दिसत नाही। भविष्यात आता त्यांची भूमिका काही बदलणार असेल किंवा ते एका नव्या विचाराने चालणार असतील, ते व्यापक विचाराने चालणार असतील, तर त्यावेळेच्या परिस्थितीत त्याचा विचार केला जाईल। आज